1671 साली दिलेर खान सुमारे 30,000 पठाणी सैन्य घेऊन बुरानपुरातून निघाला आणि नाशिक भागात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्यातीलच कनेरागड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेर खान हा कनेरागड जिंकण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर खान हा अत्यंत कडवा आणि हट्टी असा सरदार होता. कनेरगडाच्या परिसरातच महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या 700 मावळ्यांसह तळ ठोकून उभा होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता, म्हणून ही 700 तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा सरदार होता रामजी पांगेरा. रामजी पांगेरा होता भलताज शूर. प्रतापगडाखाली अफजलखानाच्या फौजेशी निकराने झुंजणारा, अग्निसारखा शूर आणि सूर्यासारखा उग्र. एक दिवस दिवसा उजेडी त्यांना हेरांनी खबर दिली की औरंगजेबाचा खासा सरदार दिलेर खान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कनेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामजींची फौज चिमुटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजींनी आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कनेरागडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामजी पांगेरांच्या अंगातला मावळा चवताळून उठला. रामजी आपल्या मावळ्यांपुढे उभे राहिले. दिलेर खान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या 700 मावळी फौजेला समजलेच होते. बोला हर हर महादेव अशी आरोळी रामजी पांगेरांनी ठोकली. अन रामजी पांगेरांनी 700 मावळ्यांना आवाहन केले होते कशासाठी? रामजींनी आवाहन केले होते ते फक्त मरण्यासाठी, होय होय मरण्यासाठी. रामजी मोठ्या आवेशात गरजले, मर्दांनो खानाशी झुंजायचंय, जे जातीचे असतील ते सोबत येतील, लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी, असे बोलून रामजींनी आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासही फेकले आणि दोन्ही हातात तलवारी घेऊन त्यांनी हरहर केला. साक्षात जणू अंगात भवानी संचारली. रामजींच्या बरोबर रणचिंडेमध्ये आहुती देण्यासाठी 700 मावळे सरसरा तयार झाले. रामजींनी ठरवले की निर्वाणीची मारामारी करायची, काय मग व्हायचे असेल ते होईल. बोला हर हर महादेव. दिलेर खान तुफान दुरावा उडीत आला. रामजींनी युद्धाची आरोळी ठोकली. दिलेर खानाची 30,000 फौज पायउतार होऊन लढू लागली आणि महाभयंकर युद्धाचा वणवा भडकला. मावळे उघडे बोडके झाले. मोगलांनी 700 मावळ्यांना घेरले. मावळे देहभान विसरले. युद्धाची एकच धुमचक्री सुरू झाली. पाहता पाहता मावळ्यांनी 1200 पठाण ठार केले. टिपरी जशी शिमग्याची दनांते तसे मावळे भांडू लागले. एक प्रहर गरोंदर युद्ध सुरू होते. रामजींनी शौर्याची शर्त केली. प्राण इरेला लावून ते लढत होते. रामजींच्या तलवारबाजीने दिलेर खान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड आणि मुरारबाजी देशपांडे आठवले. झुंज शर्तीची चालली होती. 700 मराठे मुघलांवर भारी पडत होते. मराठ्यांचा आणि रामजींचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. आणि अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. स्वतः दिलेर खान पळत सुटला. दिलेर खानाला 700 माळांपुढे माघार घ्यावी लागली. रामजी पांगेरांनी दाखवून दिले की मराठ्यांची पोरे आम्ही भिनार नाही मरणाला. मावळ्यांनी रक्तस्नान केले. एकेकाला 20-20, 30-30 जखमा तीरांच्या, बर्चीच्या, तलवारीच्या झाल्या. शत्रूच्या या महापुरात अनेक मावळेही धारातीर्थी पडले. चिमुटभर मावळ्यांनी परातभर मुघलांचा पराभव केला. कनेरगडाला दिलेर खानाची सावलीही शिवू शकली नाही अशी माणसं शिवाजी महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळवली होती. त्यातलेच हे रामजी पांगेरा. इतिहासाला त्यांचं घर माहीत नाही, त्यांचा गाव माहीत नाही, त्यांचे वंशज माहीत नाही. इतिहासाला माहीत आहे फक्त रामजी पांगेरा आणि त्यांचा बलाढ्य पराक्रम.